आता अभिमानानं बोला माझे सोलापूर न्यूज चॅनेल गेल्या पाच दिवसात कांद्याचे दर दहा ते बारा रुपयांनी वाढले असून कांद्याचे दर गगनाला भिडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन आठवड्यापासून एम पी एम सी बाजारात कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ पाहावयास मिळत आहे मागील आठवड्यात गुरुवारी आणि त्यानंतर शनिवारी कांद्याच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे तर आता सोमवारी बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो पस्तीस रुपयांवर पोहोचला आहे त्यामुळे गेल्या पाच दिवसात दहा ते बारा रुपयांनी वाढ झाली असून महिन्याभरात कांद्याचे दर गगनाला भिडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे वाशीतील कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजारात मागील आठवड्यापासून कांद्याची दरवाढ सुरू झाली आहे मागील एक दोन महिन्यात राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे साठवणुकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत असून हलक्या प्रतीचा कांदा अधिक आहे मात्र घाऊक बाजारात सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मा मागणी आहे कांद्याचा पुरवठा कमी असल्यानं एक नव एक नंबरवर असलेल्या कांद्याची दरवाढ होत आहे उच्चतम प्रतीचा कांदा वीस टक्के तर हलक्या प्रतीचा कांदा ऐंशी टक्के दाखल होतोय एक नंबर असलेल्या कांद्याला सोमवारी बाजारात ते दरान जाली। 20 ते रुपये विक्री विक्री झाली झाली तर हलक्या कांद्याला कांद्याच्या दीडशे गाडी दखल हो दाखल होऊ झाल्या पाच रुपयाची वाढ झाली आहे मागील आठवड्यात गुरुवारपर्यंत कांदा पंचवीस रुपयांवर होता मात्र त्यानंतर कांद्याच्या दरवाढीला सुरुवात झाली विक्री विक्री झाला मात्र सोमवारी पुन्हा बाजार उघडताच कांद्यानं पस्तीस गाठली महिन्याभरात कांदा चाळीशी पार करणार असल्याचं वर्तवण्यात येत असून किरकोळ बाजारातही पन्नाशी गाठणार असल्याची चर्चा समोर आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल